घेयाचा सुगंध लाभला जीवना, घेयाचा सुगंध लाभला जीवना। नमस्कार, मी शौर्य अरुण सरडे, इयत्ता 5वी ज्ञान प्रबोधिनी बाल विकास मंदिर सोलापूर या शाळेत शिकत आहे। कथाकथन स्पर्धेबद्दल मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचे नाव आहे तो तुमचा मित्र आहे का। एकता नगरमध्ये इमारती होत्या, बंगले होते आणि जवळच झोपड्या देखील होत्या। जवळच एक सार्वजनिक बाग होती। संध्याकाळी त्या बागेत बरीच मुले खेळायला यायची। पार्थ, अथर्व, शनी आणि आर्यन असे चौघे मित्र होते। रोज संध्याकाळी ते चेंडू खेळायला बागेत यायचे। त्यांची खेळायची जागा देखील ठरलेली असायची। एक दिवस पावसामुळे एका खड्ड्यात पाणी साचले होते। नेमका चेंडू त्या खड्ड्यात पडला। सगळी मुले छान स्वच्छ कपड्यातील घाण पाण्यात जायला कोणीच तयार होईना। प्रत्येक जण मी सोडून दुसऱ्या कोणीतरी जाऊन तो चेंडू आणा असा विचार करत होता। समोरच्याच बाकावर त्यांच्याच वयाचा मुलगा रोज बसून त्यांचा खेळ बघायचा। तो चटकन त्या पाण्यात शिरला आणि चेंडू घेऊन आला। मुलांनी त्याला धन्यवाद दिले, त्याचे नाव विचारले। आमच्यात खेळायला येशील का असे विचारताच तो मुलगा भलताच खुश झाला। त्याने सांगितले, मी पप्पा इथे जवळ राहतो, मी रोजच त्या बाकावर बसतो, तुम्ही खरंच घ्याल का मला खेळायला। मुलांनी होकार दिला। पप्पू आता रोज त्यांच्याबरोबर खेळू लागला। त्या चौघांचा तो मित्र झाला। एक दिवस सनीने सर्वांना आपल्या वाढदिवसाचे निमंत्रण दिले। पप्पू खूप खुश झाला। सगळे आपापल्या घरी गेले। घरी गेल्यावर पप्पूच्या लक्षात आले, आपल्याला सनीचं घर कुठे माहीत आहे। विचार केला, बघूया उद्या बागेत कोणीतरी मला न्यायला येईल, त्यांच्याबरोबर जाता येईल। पप्पूने सनीला घ्यायला भेटवस्तू घेतली। शर्ट स्वच्छ धुवून त्याला इस्त्री केली। संध्याकाळी बागेत आला, कोणीच दिसेना, वाट पाहिली, कोणीच येईना, बिचारा हिरमुसला। अशा सुटेना मित्र भेटेना अशी त्याची अवस्था झाली होती। सनीचे मित्र त्याच्या घरी जमले। सनीच्या आईने विचारले, अरे तुमचा तो नवा मित्र नाही आला। सनी म्हणाला, तो झोपडपट्टीत राहतो, त्याला आपलं घर नाही माहीत, शिवाय तो गरीब आहे, नाही येणार तो। आई म्हणाली, सनी, कृष्णा सुदामा मित्र होते, सुदामा किती गरीब होता, कृष्णाने त्याला गरीब म्हणून नाकारले का। जा, तो तुमचा मित्र आहे, बागेत जा, तिथे तो तुमची नक्की वाट बघत असेल, जा त्याला घेऊन या। सगळी मुले बागेत गेली। पप्पू बाकावर बसलेला नव्हता। त्याला सगळ्यांनी शोधले। तेवढ्यात सनीला तो गेटजवळ बाहेर जाताना दिसला। सगळ्यांनी त्याला हाका मारल्या। पप्पू थांबला। आपले मित्र बघितल्यावर त्याला खूप आनंद झाला। सगळे मिळून सनीच्या घरी आले। पार्थ, अथर्व, आर्यन आणि पप्पू यांनी वाढदिवसाचा आनंद लुटला। पप्पूने मस्त गाणी म्हटली। सनीची आई म्हणाली, बघा पप्पू किती मस्त गाणी म्हणतो, त्याच्याशी मैत्री कायम ठेवा, मैत्रीत कोणताच भेदभाव नसतो। सगळ्यांनी पप्पूचा हातात घेऊन गाणे म्हटले, ये दोस्ती हम नाही तोडेंगे। या गोष्टीचा असा अर्थ आहे, माणूस किती जरी गरीब असला तरी तो म्हणजे कुणाचा वाढदिवस साजरा करताना किंवा कुठलाही सण असेल किंवा आपण कुठलं म्हणजे काहीतरी साजरा करणार असेल तर तेव्हा तो यायलाच पाहिजे असं आपला म्हणजे आपल्याला असं वाटत असतं। पण एक एक मुलांच्या मनात असं येतं की नको बाबा, तो खूप गरीब आहे, तो नाही येणार आपल्यामध्ये। पण जो माणूस गरीब असतो त्याची जे विचार असतात ते अगदी चांगले असतात। म्हणून आता मला पण असं कळालं आहे की जरी माणूस गरीब असला तरी त्याला आपण जे करतो ते करण्यास सांगावे किंवा
तर आता ह्या गोष्टीमध्ये असं झालं की चार पाच मित्र असतात, म्हणजे त्यांनी त्याला बड्डेला बोलवलेलं नसतं, पण शेवटी त्याच्या आईने सांगितलं जावा त्याला घेऊन या. मित्र मैत्रिणींमध्ये कुठलाही भेदभाव नसावा, गरीब असो अगं श्रीमंत असो. धन्यवाद.